आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दूध आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण, दूध ओतलं, टँकर अडवले, टँकर पेटवण्याचा प्रयत्न. रविवारी मध्यरात्रीपासून आंदोलनाला सुरुवात झाली असून मुंबईत येणारे दुधाचे टँकर्स अडवण्यात येत आहेत. ठिकठिकाणी दूध ओतण्यात येत असून काही ठिकाणी तोडफोड, टँकर जाळण्याचे प्रकार घडले आहेत. राज्याच्या अनेक भागातून मुंबईला जाणारे टँकर अडवण्यात येत आहेत. खासदार राजू शेट्टी यांच्या आवाहनानुसार राज्यात अनेक ठिकाणी दुग्धाभिषेक घालून आंदोलनास सुरुवात झाली, तर काही ठिकाणी दूध उत्पादक आक्रमक झाले असून दूध ओतणे, दुधाचे टँकर अडवणे, तोडफोड करत टँकर पेटवण्याचे प्रकार काही ठिकाणी घडला. माढा, सांगोला, पंढरपूर या तालुक्यात अनेक ठिकाणी तसेच सोलापुरातही महूद, पालघर, अहमदनगर, बुलढाणा, वागजाळ, अमरावती, वैजापूर तालुक्यातील हडसपिंपळगाव, नगरमध्ये शिर्डी, पारनेर तालुक्यातील भाळवणी, पुणे, हडपसर, संभाजीनगर, श्रीरामपूर, कारेगाव, अमरावतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाच्या टँकरची तोडफोड केली तसेच टँकर पेटवण्याचा प्रयत्न केला. माढा तालुक्यातील रिघोर येथे दुधाचे टँकर अडवून त्यातील हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतून देण्यात आलं. सोलापूरमध्ये मुंबईला जाणारा दुधाचा टँकर फोडण्यात आला, तर जालन्यातही दुधाच्या टँकरची तोडफोड करण्यात आली आहे. पुण्यात दुधाच्या 5 गाड्या फोडण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असून राज्यात अनेक ठिकाणी दूध संकलन बंद असून आंदोलनामुळे ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे.